राज्यातील परतीच्या पावसासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या 3 तासात दमदार पाऊस हजेरी लावणार आहे, सोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वारं देखील असणार आहे. बातमी सविस्तर पाहूया, त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर येत्या 3 तासात छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि भारतीय हवामान विभागानं येत्या काही दिवसात दमदार पाऊस हजेरी लावणार असल्याचा इशारा दिला होता आणि त्या अनुषंगानं राज्यातील अनेक भागात कालपासून पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे. तसंच आणखी पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. राज्यातील बहुतांश भागात आजही पाऊस पडलेला आहे, काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. तर येत्या 3 तासात छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस हजेरी लावणार आहे. दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.